नमस्कार, मी साक्षी पांचाळ, न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या नांदगाव दौऱ्यावर येत असून आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने नांदगाव मध्ये उभारण्यात येत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे. नांदगावच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपस्थित राहणार आहेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेवरून राज्यभरातील वातावरण तापलंय. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. असं असतानाच आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी किल्ल्यावर जाऊन पाहणी केली आहे. या घटनेत दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलंय. सरकारे ही केवळ 5 वर्षांसाठी नसतात, त्यांनी धोरणात्मक कार्यक्रम राबवायचे असतात. बारामतीत एवढा विकास केला म्हणता मग यांना मतं का मिळाली नाहीत असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. सुळे या पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी अजित पवार आणि सरकारवर सडकून टीका केली आहे. मी अभ्यास करून बोलते, कोणावर मला टीका करायची नाही, पण हे जे सांगतात आम्ही दिवस रात्र काम करतो म्हणून ते चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का दिवस रात्र काम करायला, तुम्हाला हौस आहे आमदार मंत्री बनायची, मग करा काम, असा टोला यावर सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. मी विचार करून बघा, मी खूप याचा विचार केला की दोन वेगळी पॉलिसीज होत्या. एका नेत्यांनी नोकरी आणली, एका नेत्यांनी MIDC केली, एका नेत्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले, एका नेत्यांनी सामाजिक परिवर्तन केलं, दुसऱ्या नेत्यांनी रस्ता केला आणि नवीन बिल्डिंग बांधली. लोकांना नोकरी पाहिजे, पाणी पाहिजे, सामाजिक परिवर्तन पाहिजे, त्यांना फक्त बिल्डिंग नकोयत, रस्ते नकोय. त्या रस्त्यांनी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली, त्याला पगार मिळणार नसला, तर काय करायचं आणि कुणाला गेले ते रस्ते? मोठे मोठे रस्ते झाले, समृद्धी महामार्ग. मी हे अभ्यासू बोलते, प्लीज माझी विनंती आहे, मी कुणावरही टीका करत नाही, मी स्वतः आत्मचिंतन केलंय. कारण का असं कसं झालं, असं होऊच कसं शकतं? जर तुम्ही म्हणता, मी परवा बर्डे मामांचं भाषण ऐकलं, बर्डे मामा म्हणले मी 5,000 कोटी रुपये आणले. थक्कच झाले, म्हटलं एका तालुक्यात 5,000 कोटी, मी माहिती मागवली, म्हटलं पता तो चले. 5,000 कोटी काय जोक नाही, मला 1 कोटीमध्ये शून्य किती माहिती नाही, 5,000 कोटी मी बँक वाले सांगा. राज्याची कधी तुम्ही या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार आणि कोणी कुणावर उपकार करत नाही? हे जे सांगतात ना, आम्ही दिवस रात्र काम करतो, आम्ही आग्रह केला होता का, आम्ही तुमच्या दारात आलो होतो, तुम्हाला हौस आहे ना आमदार मंत्री बनायची, मग खरा काम काय उपकार करताय का आमच्या? मालवण पुतळा दुर्घटनेवरून महायुतीतील घटक पक्षानं वेगळी भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळतंय. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने अजित पवारांनी 13 कोटी जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर काल सुद्धा अजित पवारांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केलाय. लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री शब्द वगळला. विशालगडावरील दंगल पीडितांची भेट घेतली. मुंबई बँकेला जागा देण्याला वित्त विभागामार्फत हरकत घेतली. आता जमिनी विकू का असं म्हणत निधी देण्यावरून मंत्र्यांना सुनावलंय. भाजपचा विरोध असताना देखील मालिकांना सोबत घेतलं असे काही निर्णय अजित पवार यांनी घेतले, त्यामुळे दादांच्या मनात काय चाललंय अशी चर्चा रंगली आहे. याआधी संघाची टीका असो की शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरून माफी असो, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष वेगळी वाट धरणार का अशी चर्चा सुरू आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या 2 व्यक्तींपैकी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कोल्हापूरमधून चेतन पाटील याला ताब्यात घेतलंय. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे, तर दुसरीकडे शिवप्रेमीमध्ये देखील आक्रोश पाहायला मिळतो.
राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगम कडून देण्यात आलेल्या मार्जिन मनी कडून आधी बँका आणि वित्तीय संस्थांची कर्ज फेड करा, त्यातून पैसे उरले तर शेतकऱ्यांची देणी आणि पुढील हंगामाच्या तयारीसाठी हे पैसे वापरा, असा आदेश राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांना दिलाय. तसेच मार्जिन मनी लोन घेणाऱ्या साखर कारखान्यांचा संचालक मंडळाला पगार, मानधन किंवा इतर कोणतेही भत्ते यासारखे फायदे देऊ नयेत असेही बजावण्यात आलंय. भारतीय क्रिकेट विश्वाचा जगभरातील क्रिकेटमध्ये प्रभाव वाढल्याचं दिसून येते. टीम इंडियाने नुकतेच T20 विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेटचा दबदबा जगात वाढवलाय. आता क्रिकेटच्या प्रशासकीय विश्वातही भारताने सर्वोच्च स्थान पटकवलंय. BCCI अध्यक्ष जय शहा यांनी ICC अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, त्यामुळे जगभरातून जय शहा यांचं अभिनंदन केलं जात आहे. तर देशभरातील दिग्गजांकडून, राजकीय नेत्यांकडून जय शहा यांचं अभिनंदन केलं जात आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जय शहा यांच्याऐवजी गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलंय. जय शहा यांची ICC अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी खोचक टोला लगावलाय. त्यावर भाजप नेते आणि BCCI खजिनदार आशिष शेलार यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केलाय. तसेच अभिषेक बॅनर्जी यांच्या घोटाळ्याची आठवण करून देत ममता बॅनर्जी यांना देखील टोला लगावलाय. लिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने फसवे कॉल आणि मेसेजला आळा घालण्यासाठी पावलं उचलली आहेत. ट्रायच्या नव्या नियमांतर्गत 50 जास्त कॉल आणि मेसेज जर एखाद्या सिमकार्डवरून केले तर त्याची चौकशी होईल, कारण असे कॉल किंवा मेसेज म्हणजे टेलिकॉम मार्केटचा प्रकार असू शकतो. त्यासाठी 10 डिजिट मोबाईल नंबरचा वापर करून लोकांना कॉल किंवा मेसेज करून त्रास दिला जातो. अशा सिमकार्डचा शोध घेऊन ते ब्लॉक करण्याचं ट्रायने ठरवलं. मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर ते वडपाले या 26.7 किलोमीटर अंतरातील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या दोन ठेकेदारांविरोध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 14 वर्षानंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. माणगाव पोलिसात काल चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंग, प्रकल्प समन्वयी अभियंता सुजित कावळे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कावळे यांना अटकही करण्यात आली आहे. यंदा देशातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत देखील झालंय. चांगल्या पावसामुळे नदी नाले धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँकर.